एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली असून आता ते INS शिखरा ते ईस्टर्न फ्रीवे मार्गावर बसवण्यात येणार या संपूर्ण स्वच्छता अभियान म्हणजेच डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये सहभागी झालेले आहेत आणि तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. त्यांच्यासोबत आयुक्त इकबाल सिंह चहल आणि इतरही अधिकारी उपस्थित आहेत आणि या मोहिमेमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतंय. थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, खरं तर कोस्टल रोडची सुद्धा स्वच्छता करण्यासाठी मुख्यमंत्री आपण बघतोय की सरसावलेले आहेत. संपूर्ण मुंबई चकाचक स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी एक विशेष मोहीम मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात येते आहे आणि आज आपण बघतोय की रस्त्यावरती स्प्रे करून पाण्याचे फवारे हे मारले जातात आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की मुंबईतील एकूणच प्रदूषणाचा आकडा हा कमी करावा. एअर क्वालिटी इंडेक्स, हवेची गुणवत्ता जी खालावत चाललेली आहे ती गुणवत्ता स्थिर करण्यासाठी म्हणून हे धुलीकण खाली दाबण्यासाठी रस्ते स्वच्छ केले जातात. पहिल्यांदा रस्त्यांना झाडू मारला जातो आणि त्यानंतर त्याच्यावरती पाण्याची फवारणी केली जाते, स्मोकिंग स्प्रिंकलिंग केलं जातं. अशा विविध टप्प्यांनी मुंबईचं स्वतःचं असं प्रदूषण नियंत्रण मॉडेल सध्या तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या मॉडेलला बळकटी देण्यासाठी प्रत्येक रविवारी स्वतः मुख्यमंत्री हे डीप क्लिनिंग मध्ये सहभागी होत असतात आणि आता कोस्टल रोडवरती सुद्धा अशाच पद्धतीने ही डीप क्लिनिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बरं सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय नरिमन पॉइंट परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सहभागी झालेले आहेत. त्यांच्या हस्ते स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. दर रविवारी खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज देखील नरिमन पॉइंट परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच आयुक्त इकबाल सिंह चहल आणि इतरही अधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि तिकडचीच ही थेट दृश्य. तर नरिमन पॉइंट परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे. सर याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली आणि त्यानंतर आता ते INS शिखरा ते ईस्टर्न फ्रीवे मार्गावर राबवण्यात येणाऱ्या संपूर्ण स्वच्छता अभियान म्हणजेच डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत कोस्टल रोडची सुरुवातीला पाहणी केली आणि कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता डीप क्लीन अँड ड्राईव्हला सुरुवात केलेली आहे. नरिमन पॉइंट पासून या डीप क्लीन अँड ड्राईव्हला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक रविवारी डीप क्लीन अँड ड्राईव्हचा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राबवला जातोय आणि त्याचाच आपल्या ठिकाणी प्रत्यय आल्याचं पाहायला मिळतंय. आता नरिमन पॉइंट पासून या डीप क्लीन अँड ड्राईव्हला सुरुवात झालेली आहे आणि आता पुढचा टप्पा आपल्याला बँड्रा ओरली सिलिंग या परिसरात असताना पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री आता माध्यमांशी संवाद साधतील. अरे मी तुमचा पकडतो तो. अरे दर शनिवार रविवार गेल्या महिन्याभरापासून त्यांचा डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी. अगदी ठाणे महापालिकेच्या वेगवेगळ्या भागापासून त्यांनी या ड्राईव्हला सुरुवात केली. आज भल्या सकाळी त्यांचा मोठा कार्यक्रम सुरू झाला. आज रविवार आहे पण सकाळी 7 ते 10 असा हा डीप क्लीन ड्राईव्ह आहे.
पुढे जरा मागे पुढे सहकार्य करावं. सूरज घे सूरज. सर सर आज कोस्टल रोडची पाहणी केली, केव्हा होणार लोकार्पण, कधीपर्यंत पूर्ण होईल? मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंत 11 किलोमीटरचा टनेलचं काम जे आहे मुंबईकडे जाणारं, हे 31 जानेवारीपर्यंत कम्प्लीट होईल आणि त्याचं उद्घाटन लवकरच आम्ही करू. 11 किलोमीटर लोकांना या ट्रॅफिकमधून मोठा दिलासा मिळेल आणि दुसरा टनेल जो आहे तो मे पर्यंत कम्प्लीट होईल, परंतु हा आपण 31 जानेवारीला कम्प्लीट करतोय आणि त्यासाठी सर्व तयारी झालेली आहे. पूर्णपणे या मुंबईतली जी इथली ट्रॅफिक जी आहे 11 किलोमीटरची ती कमी होईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल. हा टनेल जो आहे अतिशय ॲडव्हान्स सिस्टीमचा आहे. आतमध्ये धूर झाला, आग लागली, तर हे सगळं सकारडो एक सिस्टीम लावलेली आहे, त्यामध्ये हे धूर आणि हे सगळं शक करून बाहेर फेकण्याची ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही. आणि ह्या टनेलची साईज पण आहे, ही देशामधली सगळ्यात मोठी ही टनेलची साईज आहे आणि त्यामुळे लोकांना फार मोठा दिलासा या टनेलमुळे मिळेल. लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी सुद्धा लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान बचत होणार आहे. नाही, लोकार्पण आता ते आपण ठरवू. पहिलं तर आता हे MTHL 12 तारखेला टनेलचं MTHL उद्घाटन आहे, ते झाल्यानंतर हा 31 जानेवारीला हा टनेल ओपन होणार आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून लोकांना दिलासा मिळेल. नक्की हा टनेल मुंबईकरांसाठी फायद्याचा आहे. सर हिंदी में, सर हिंदी में, सर कितना, सर कितना प्रतिशत काम लागणार हो गया है? ये 31 जनवरी तक ये जो मरीन ड्राइव से वरली CPS तक का जो फेज है वो कंप्लीट हो जाएगा. एक तरफा मुंबई में जाने वाला 11 किलोमीटर, इससे लोगों को बहुत राहत. इधर शाम को अपन देखते हैं पिक आवर, सुबह और शाम बहुत ट्रैफिक होती है और ट्रैफिक में लोगों को रिलीफ मिलेगा. ये बहुत ही एडवांस तरीके से बनाया गया टनेल है. सकारडो सिस्टम यहाँ इम्प्लीमेंट की गई है, इसके वजह से समझो कभी आगजनी हुई, जहाँ पर धुआं हो गया तो उसको उसका सक्शन करके उसको बाहर फेंकने का ये सिस्टम है लोगों को, ताकि तकलीफ ना हो, ऐसी सिस्टम है. और ये टनेल जो है ये देश में सबसे बड़ा टनेल है इसकी साइज जो है, और ये 31 जनवरी तक कम्प्लीट हो जाएगा, उसके बाद तुरंत लोकार्पित किया जाएगा और ये मुंबई वासियों के लिए इसमें टोल वाल नहीं है. सर पूरा फेज वन शुरू किया जाएगा? फेज टू जो है मई तक कंप्लीट हो जाएगा और उसके बाद तो आगे का काम चालू है, वो भी काम आगे चलता रहेगा वर्षोवा तक. और ये मुंबई से पूरा ये जो कोस्टल रोड है ये कम्प्लीट होने के बाद ये मुंबई की ट्रैफिक जो है पूरी तरह स्मूथ हो जाए. सर कोस्टल रोड, सर कोस्टल रोड ला क्लीनिंग ठेवल्यामुळे डीप क्लीन ड्राइव जो लिया है उसके वजह से बहुत ही मराठी पहले डीप क्लीन ड्राइव सुरू झाल्यापासून आपण पाहतोय की पूर्णपणे रस्त्यावरचा कचरा, रॅबिट, माती पूर्ण स्क्रबिंग केली जाते ब्रशने आणि त्यानंतर रस्ते पूर्णपणे पाण्याने धुतले जातात. यामुळे हे फक्त रस्तेच नाही तर अंतर्गत मेन रोड, अंतर्गत रस्ते, गल्ली बोळ, गटर, नाले आणि त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट हे सगळं एकाच वेळेस एका ठिकाणी मोठी मॅनपॉवर मशिनरी मोबिलाईज करून हे केलं जातं, त्यामुळे जे एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो खाली आलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर पवईमध्ये 80 आहे, इकडे बोरिवलीमध्ये 90 आहे, 100 पेक्षा खाली आहे, फक्त तिकडे थोडा बीकेशी आणि बांद्र्यामध्ये थोडा वरती आहे आणि तो पण आम्ही लवकर खाली आणतो. डीप क्लीन ड्राईव्ह यही हे पोल्युशन को सोल्युशन है आणि निश्चित रूप से ये सोल्युशन हम लोग पूरे मुंबई का निकालेंगे, मुंबई का पोल्युशन पूरी तरह कम करेंगे, लोगों को जो
आरामदेह सुविधा जो चाहिए वो पूरी तरह देने का काम कॉरपोरेशन और राज्य सरकार के माध्यम से हो रहा है। बहुत ही अच्छी तरह से लोग भी इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं, एनजीओ भी पार्टिसिपेट कर रहे हैं, यहाँ पर स्कूल के कॉलेज के स्टूडेंट भी पार्टिसिपेट कर रहे हैं। ये अभी सिर्फ मुंबई कॉरपोरेशन या मुख्यमंत्री या सरकार का अभियान नहीं है, ये पूरे लोगों का अभियान है। ये लोग जो कहते हैं, बहुत बड़ी अवेयरनेस इस लोगों में आई है और लोक चळवळ ही होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं आम्ही आता मुंबई नंतर ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी असं एक एक शहर पुढे जाऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं हा डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून पूर्ण प्रदूषण कमी करणे, स्वच्छ शहर, सुंदर शहर, क्लीन सिटी, ग्रीन सिटी आणि सुंदर शहर अशा प्रकारचं आपण आपलं नियोजन आहे। जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान चालू केलं, अशाच प्रकारचं हे अभियान आपण सुरू केलेलं आहे। कारण त्यावेळेस आता देखील लोक विरोधी पक्ष याच्यावर काही बोलत असतील, बोलत आहेत, पण तेव्हाही बोलत होते फोटो सेशन फोटो सेशन, पण हे स्वच्छता हे फोटो सेशन नाही, हे बिल्कुल स्वच्छता मिशन आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट। सर, कोस्टल रोडला टोल टोल लागणार आहे, महालक्ष्मी रेल्वे उपस्थित झाले, कुठल्या कोस्टल रोड, हे जर टोल नाही आहे याला टोल नाही हे मी सांगतो या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट, तो पण जो आता MTHL आहे 500 रुपये टोल सुचवला होता, पण सरकारने ते 250 रुपये केलेले आहेत, लोकांना मोठा दिलासा दिलेला आहे, त्याच्या जवळपास 600 ते 700 रुपयाची बचत आहे MTHL मध्ये। महालक्ष्मी महालक्ष्मी नको। त्यामुळे आज स्वच्छता मिशन वेगात सुरू आहे, तसंच कोस्टल रोडचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे, त्याचीसुद्धा पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। या महिना अखेरपासून कोस्टल रोडचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, तर पुढच्या आणखीन काही महिन्यामध्ये कोस्टल रोडचा दुसरा टप्पासुद्धा कार्यान्वित होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांसोबतच मुंबई मनपाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी झाले आहेत। या डीप क्लीन ड्राईव्हच्यामुळे मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीतसुद्धा घट झाली आहे, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती मुंबईच्या आणि त्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत होती, पण मोठा उपयोग या डीप क्लीन ड्राईव्हचा झालेला दिसतोय। बुलेटिनमध्ये